कुपवाड परिसरात असलेल्या प्रभाग क्रमांक 8 मधील परिसरात विकास कामांचा प्रारंभ झालाय. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सदरची कामे मंजूर झालीत. वारणाली येथील विद्यानगर गल्ली नंबर 4 मध्ये रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रयत्नांनी सुरू झाले. या कामासाठी 28 लाख रुपयांहून अधिक रक्कम मंजूर झाली. या भागातील मान्यवर नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात येऊन कामाला सुरुवात झाली. तर आमदार गाडगीळ यांनी नाम फलकाची फीत कापले. या कामासाठी भाजपाचे युवा नेते सुनील भोसले यांनी विशेष प्रयत्न केलेत. यावेळी त्यांनी विशाल पवार, राम कोळेकर, विजय जाधव, अप्पा पाटील, अंकुर तारळेकर, सचिन सागरे, वैभव पवार, बाळ मुजावर उपस्थित होते. तर श्यामनगर श्रीराम कॉलनीमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभही झालाय. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, मारुती पाटील, प्रसाद वळकुंटे, दाजी गडदे, शिवानंद पाटील, बालाजी पवार, कृष्णा शेळके, संदीप तांबे, राजू हसुरे, दिलीप मोहिते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरची कामे सुरू झाल्याने या परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.